हॅक्ट्स मराठी चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या विषयाचं नाव आहे मानवाच्या शरीरावर तब्बल 80 प्रकारची बुरशी असते. भारतात COVID-19 भयंकर साथीने हाहाकार माजवला आहे. त्यातच आता ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकोरमायकोसिसने थैमान घातले आहे. फंगस अर्थात बुरशीसारखे सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असतात. शिवाय मानवी शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची बुरशी वास्तव्याला असते हे फार थोड्या जणांना माहीत असते. मनुष्य प्राणी पहिल्यापासून अनेक प्रकारच्या बुरशीच्या संसर्गात लढत आला. ॲथलेटिक फूट, रिमोवर्ग, डायपर रॅश, केसांतील कोंडा, व्हॅजिनल ईस्ट इन्फेक्शन हे सगळे प्रकार बुरशीमुळे होतात. बुरशी सूक्ष्मजीव असून तो केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारेच पाहता येतो. हवा, पाणी यासह मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारची बुरशी मोठ्या प्रमाणावर असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अर्थात NIH शास्त्रज्ञांनी आपल्या शरीरात बुरशीच्या गणना केल्या आहे. मानवी शरीरात असलेल्या बुरशीमध्ये विविधता आहे. संशोधनामध्ये 10 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्या शास्त्रज्ञांनी त्या व्यक्तींना डोक्यापासून पायांपर्यंत 14 जागेवरून नमुने घेतले आणि DNA विश्लेषण केले. त्यातून बुरशीचे अस्तित्व असते याचा छडा त्यांनी लावला. डोक्याच्या पाठीमागे भाग, नाक, पाय, जांघा आदी भागांवर विशेष लक्ष केंद्र करण्यात आले कारण या ठिकाणी बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. DNA विश्लेषणार शास्त्रज्ञांना हे लक्षात आले की 80 प्रकारच्या बुरशी मानवी शरीरावर पृष्ठभागावर आढळतात. MLGCG वंशातील बुरशीची संख्या सर्वात जास्त आहे. ही बुरशी डोके आणि छडावर आढळते. आपल्या हातांवर बॅक्टेरिया अर्थात जीवाणू मोठ्या प्रमाणावर असतात. जिथे बुरशीची संख्या कमी असते पण पायाची खोट, पायांच्या बोटांमधील चांबडी, पायाची नखे आदींमध्ये बुरशीचे विविध प्रकार पाहायला मिळाले. त्या सँक्रेमोसिस नावाच्या बुरशीची समस्या